ताई नमस्कार नमस्कार ताई काय नाव तुमचं संजना संपूर्ण नाव काय संजना भाईदे गाव कुठलं आहे मुरुड जंजिरा आता महागाई जाणवते का हो म्हणजे काही लोक तर असं म्हणतात की महागाई नाहीये पगार वाढलाय तुम्हाला काय दिसतं महागाई वाढली आहे पण पगार नाही वाढलेत आहे ते तसंच चालू आहे नॉर्मल नरेंद्र मोदींनी 9 वर्षापूर्वी असं म्हटलं होतं की अच्छे दिन आएंगे अच्छे दिन आलेत नाही तेवढं वाटत तर नाही वाटत त्याचं लक्ष आहे महागाई नियंत्रण करण्यावर थोडंफार चालू आहे पण तितका म्हणजे आपल्यासारख्या सामान्य माणसांना ते नाही जाणवत एक मिनिट सर नमस्कार नत्रम सिद्धी शिर्के साहेब गाव कुठलं आहे अलिबाग काय काम करत रिटायर आहे बँकेतून रिटायर झाला बँकेतून रिटायर कुठलं पक्षाचं काम करत नाही कुठलंच नाही नक्की बघा कॅमेरा आहे नाही कुठलंच नाही आता मी काही प्रश्न विचारतो महायुतीचं सरकार जे आहे आता एकनाथ शिंदेचं कसं वाटतो कसं काम सुरू महायुतीचं एकनाथ शिंदेचं काम एकनाथ शिंदेचं काम म्हणजे आता ते नवीन झालेलं आहेत ना पण आता त्या सध्या याच्यामध्ये चांगलं आहे उद्धव ठाकरेंचं काम कसं उद्धव ठाकरेंचं ह्याच्यापेक्षा चांगलं होतं ह्याच्यापेक्षा चांगलं होतं आता उद्धव ठाकरेंची ताकद कमी झाली आमदार गेले खासदार गेले लोक सध्याचे परिस्थिती तशी दिसतोय पण एकनाथ शिंदेपेक्षा ह्याच्या अगोदरचे आनंद शिंदे हे आपले ठाकरे साहेब चांगले होते आता उद्धव ठाकरे पुन्हा उभं राहतील का हो राहणार जी ताकद होती ती परत उभी राहील होणार कारण समोर बघा अजित पवार आहेत एकनाथ शिंदे आहेत नरेंद्र मोदी असू द्या तरी सुद्धा उभं राहील हो राहणार खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार काय नाव रोशन म्हात्रे रोशन म्हात्रे गाव कुठलं अलिबाग अलिबागचे काय करता तुम्ही मी एम आर आय मॅकलॉइड्स कंपनी मध्ये एम आर आय म्हणजे बऱ्याच लोकांशी संपर्क आहे कधी तुम्ही कस्टमर कडे जाता तेव्हा राजकारणावर चर्चा डॉक्टर कडे जाता ना तुम्ही कधी राजकारणावर चर्चा होते नाही कमीच होते उद्धव ठाकरे माहिती हो अजित पवार हो सुप्रिया सुळे हो शरद पवार देवेंद्र फडणवीस हा माहिती आहे एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोण तुम्हाला चांगला आवड चांगलं काय जो काम चांगला करेल तो राहील चांगलं काम काय सांगू शकत नाही सर्वदा सेमच असतात सर सर्व सेम असतात काहीतरी फरक असेल ज्याला त्याला जायचं काय स्वतःच हे करायचंय बाकी काय करायचंय आज आमची कंडिशन बघा आम्ही लाईन मध्ये थांबतोय रोड नाही व्यवस्थित काय नाही सरकार तर म्हणते आम्ही रोड डेव्हलप पण करतोय आपण गव्हर्नमेंटचं काम चांगलं आहे कारण रोड डेव्हलप होत चालले पण इकडे अजून मुंबई गोवा जवळजवळ 17-18 वर्ष झाली आज कंडिशन सेम आहे किती परिवार उद्ध्वस्त झाले असतील काय माहित नाही मुंबई गोवा जो हायवे तो होतच नाही होतच नाहीये काय कशामुळे होत नाही जेव्हा बघ स्थानिक लोक जेव्हा तुम्ही विचार करता कशामुळे होत नाही काय स्थानिक पॉलिटिशियन पण जे आहेत त्यांचा पण थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो आता आता आणखी शेवटचा एक प्रश्न यावेळेला भाजप जिंकेल की उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडी नाही महाराष्ट्रातला काय नाही माहित पण सेंट्रलला भाजप पाहिजे महाराष्ट्रात महाराष्ट्रातलं काय सांगू शकत नाही निवडणूक काय जोरदार होईल सांगू शकत नाही कारण ह्या वर्षात जे घडलं ते अनएक्सपेक्टेड होतं सगळ्यांसाठी आवडलं तुला जे घडलं ते नाही काही गोष्टी आवडल्या काही गोष्टी नाही आवडल्या काय आवडलं म्हणजे हेच जे अगोदर सरकार बसलं चांगलं त्याच्यानंतर मध्ये तुटलं सरकार ते काही काही त्या सरकारने काही गोष्टी चांगल्या केल्या ह्या सरकार पण काही गोष्टी चांगल्या करतच आहे त्याच्याबद्दल काहीच नाही खूप खूप धन्यवाद साहेब नमस्कार काय नाव अनिल पाटील पाटील साहेब गाव कुठलं आहे अलिबाग कुठल्या पक्षाचं काम करत नाही कुठकी म्हणून मी प्रश्न विचारतो सामान्य लोकांकडे जातो मी लोकांना विचारतो महागाई जाणवते महागाई जाणवते महागाई आहे की महागाई जाणवते काही लोक म्हणतात महागाई नाहीये पगार पण वाढले कसं आहे ज्याप्रमाणे उत्पन्न वाढते पगार वाढते त्याप्रमाणे महागाई सुद्धा वाढते आणि महागाई कधी नव्हती आजपर्यंत आपण पाहतोय इंदिरा गांधीच्या काळापासून गरिबी हटाव गरिबी हटाव आणि महागाई हा प्रश्न तेव्हापासून आहेच सरकार याच्यावर कधी नियंत्रण आणताना पाहायला मिळते महागाईवर तेवढं गंभीर सरकार दिसत नाहीये राज्यातलं की केंद्रात राज्यातलं केंद्रातलं सरकार केंद्रातलं सरकार त्याप्रमाणे गंभीर आहे असं दिसतंय एकनाथ शिंदेचं काम कसं एकनाथ शिंदेचं कामाचा विचार कराल तर एकनाथ म्हणजे मागच्या सरकारपेक्षा मला तरी चांगलं वाटतंय